मला जाणीव आहे की मी शिवसेनेचा नेता या व्यासपीठावरून बोलतोय. मी आज कुठलंही राजकीय भाषण नाही करणार. दुसरं, शिवसेना काय हेच फक्त सांगणार आहे, शिवसैनिकाची जबाबदारी काय हेच फक्त सांगणार आहे. आणि ते सांगण्यासाठीच मी आज इथं उपस्थित मुद्दा म्हणून आले की राज्यात सरकार आहे आमचं, आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले, बरोबर ना? आपलं कशासाठी म्हणायचं की मुख्यमंत्री आपले. पण बाकी काँग्रेस राष्ट्रवादी ही काय आपले नव्हे, आघाडीचं सरकार आहे ना, का शिवसेनेचं सरकार आहे? आघाडीचं सरकार आहे. सरकार आघाडी सांभाळेल, सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची माझी जबाबदारी काय आहे? गाव सांभाळायचंय. सांभाळायचं की नाही? शिवसैनिकाची जबाबदारी काय? गाव सांभाळायचंय, आपलं गाव सांभाळायचंय. आणि मग आपलं गाव सांभाळत असताना आम्हाला आघाडीचा विचार नाही करायचाय, आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा, फक्त शिवसेने. आघाडी आघाडी बघून घेईल. आघाडीत तीन घटक आहेत, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. आता हे दोन्ही काँग्रेस काँग्रेस आहेत ना? काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस आहे. तरी एकमेकाचं तोंड बघत होते का? यांचं एकमेकाचं जमतंय का? यांची कुठे विचाराची सांगड बसते का? यांचा विचार एक आहे का? आणि मग दोन काँग्रेस एक विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस ही विचाराची कदापि होऊ शकणार नाही. कदापि होऊ शकत नाही. होऊ शकतो का आपण? अरे ते दोन एक होऊ शकत नाहीत, कारण दोन्ही काँग्रेस आहेत. मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. कसा झालाय? राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. मग त्या दोन काँग्रेस जर एक होऊ शकत नाही, तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणं कदापि शक्य नाही. आणि म्हणून एक निर्देश तुम्हाला देणार आहे, एक आदेश देणार आहे, जरी केंद्रात राज्यात आघाडी सरकार असलं तरी आम्ही आघाडी सैनिक नाही, आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिकच राहणार आहोत. कारण संभ्रम आहे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये, पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की आम्ही करायचं काय. आपली ओळख आपण कदापि विसरता कामा नये, आपली ओळख आपण कदापि विसरता कामा नये. आमचे एकमेव नेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, दुसरा आमचा नेता कोणी नाही. दुसरा कुठलाही नेता त्याला जगाने कितीही उपाध्या देवत, त्याला कुणी जाणता राजा म्हणो, कुणी आणखीन काय म्हणो, पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही. आमचे गुरु फक्त बाळासाहेब ठाकरे, फक्त बाळासाहेब ठाकरे. आमचे गुरु ते होऊ शकत नाही. होऊ शकतात का? नाही, कदापि होऊ शकत नाही. आणि त्यामुळे ही सत्तेची तडजोड आहे. ही जी सत्ता, ही सत्तेची तडजोड आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे. ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी काय? ज्या दिवशी तुटेल, तुटू नये, माझं काय श्राप नाही त्यांना, श्राप नाही आहे, मी तुम्ही शाप नाही देत आहे. पण ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी काय तटकरीच्या घरी तुम्ही जाणार आहात का? आपल्याच घरी याल ना? कोणाच्या घरी जाणार? आपल्याच घरी येणार. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या शिवसेनेच्याच घरी आम्ही येणार. आम्ही दुसऱ्याच्या घरी जाणार नाही. मग आपलं घर टिकवायचं की नाही? आपलं घर सांभाळायचं की नाही? आपलं घर भक्कम करायचं की नाही? म्हणून आपली ताकद आपल्याला वाढवायची आहे. तुम्हाला आघाडीचा विचार करण्याची आवश्यकता नाही, बिलकुल आवश्यकता नाहीये. तुम्हाला तुमचा गाव सांभाळायचंय, तुमची ग्रामपंचायत सांभाळायची आहे, नगरपंचायत सांभाळायची आहे, नगर परिषद सांभाळायची आहे, पंचायत समिती सांभाळायची आणि जिल्हा परिषद सांभाळायची. राज्यात काय करायचंय ते नेते बघून घेतील. ऐका समर्थ बघायला, ती तुम्हाला मला चिंता करायचं कारण काय? ऐका कारण. राज्याची चिंता आपल्याला करण्याचं कारण आहे का? आपल्याला आपली पंचायत समिती सांभाळायची आहे, आपली जिल्हा परिषद सांभाळायची आहे. मी महेंद्र दळवी यांच्या मताशी 100% सहमत आहे, मी थोरवे यांच्या मताशी 100% सहमत आहे. केळरी जिल्हा परिषद निर्विवाद शिवसेनेचा भगवा, आम्ही जिल्हा परिषदेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही. निर्विवाद भगवा.
महाविकास आघाडी ही आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी केलेली तडजोड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत तर शिवसेना काँग्रेसी विचाराची कशी होऊ शकते. त्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य समित्यांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी रागवलीत केलंय. राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबेकर यांनी गीतेंच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. या कार्यक्रमात शिवसेनेने राष्ट्रवादीवर सडकून टीका केली आहे. गीते म्हणाले, राज्यात आपले सरकार आहे, आपले कशासाठी तर मुख्यमंत्री आपले आहेत. सरकार आघाडी सांभाळेलच, आपली जबाबदारी आपले गाव सांभाळायची आहे. गाव सांभाळताना फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे. राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय. आमचा एकच नेता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, बाकी किती कोण कोणाला जाणता राजा म्हणत असू दे, आमचा दुसरा नेता होऊच शकत नाही. सत्तेसाठी तडजोड केलेली आहे. आघाडी ज्या दिवशी तुटेल तेव्हा तुटेल. माझा शाप नाही आघाडी तुटू दे, पण जेव्हा आघाडी तुटेल तेव्हा आपण आपल्याच घरी जाणार, शिवसेनेतच जाणार, असे सूचक वक्तव्य यावेळी शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी केलंय. तटकरेंनी लक्षात ठेवावे, तुमच्यासाठी मैदान कधीच मोकळे होणार नाही. त्यांनी सातबाऱ्यावर अतिक्रमण केलंय, त्यांचे अतिक्रमण उतरवायचे आहे. श्रीवर्धन मतदारसंघ कोणालाही आंदण दिलेला नाहीये, असे वक्तव्य अनंत गीते यांनी केलंय. पक्ष प्रवेश करते अविनाश कोळंबेकर म्हणाले की राष्ट्रवादीत 3.5 वर्षात दिलेल्या कामाचा एकही प्रस्ताव मंजूर केला नाहीये. प्रशासकीय मान्यता आणायला सुतारवाडीला जावे लागते, वर्क ऑर्डरचा मात्र पत्ता नाही, अशी परिस्थिती राष्ट्रवादीत आहे. तसेच कोळंबेकर यांनी यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दर्शन विचारे यांच्यावरही घणाघात केला. या कार्यक्रमात शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद थरवळ, आमदार महेश थोरवे, आमदार महेंद्र दळवी आदी उपस्थित होते.